एकतर तरुण भारत एक वर्तमानपत्र म्हणून जे काम करत आहे त्याच्यामध्ये बातम्या देणे, अग्रलेख, लेख, वेगवेगळ्या विषयांवरचे विशेषांक हे तर काम तरुण भारत करतच असते एक वर्तमानपत्र म्हणून. पण एका वर्तमानपत्राची भूमिका त्याच्या पलीकडे पण आहे. तर या माध्यमातून हेच सांगण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला की वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये पण आपला सहभाग असला पाहिजे. तर मग कुठे तरुण भारताचा त्या अर्थाने सहभाग असतोच, मग कुठे पूर आला असेल तर मदतीला धावणे, कुठे एखादा भूकंप आला असेल तर मदतीला धावणे, यावेळेला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने लोकसहभाग घ्यायचा, लोकांसाठी एखादा उपक्रम राबवायचा असं आम्ही ठरवलं होतं. आणि थोडंसं प्रोफेशनल वेनी जायचं आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने मागच्या या कालावधीमध्ये केलेली कामं नेमकी काय आहे, तर खूप कामं केल्याच्या घोषणा होतात, लोकांना सांगितलं जातं. मग आतापर्यंत आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नेमके कुठपर्यंत आलो आणि ज्या पद्धतीने या दृष्टीने काम झालं ते योग्य आहे का, लोकांना याच्या बाबतीत काय वाटतंय, या क्षेत्रात काम करणाऱ्या NGOs आहेत, काही लोक एक्सपर्ट आहेत, त्यांचं या बाबतीत काय मत आहे. तर मग आम्ही असा विचार केला तरुण भारताच्या व्यवस्थापनाने की आपण याच्यावर विचार करू शकतो का, मग या सगळ्यांना एकत्र एका व्यासपीठावर आणलं जाऊ शकते का, असं वाटलं की होऊ शकते असं. आणि म्हणून मग कॉन्क्लेव्हची कल्पना आली, एक 2 दिवसाची परिषद घ्यावी, वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये ठेवावेत आणि त्याच्यामध्ये तज्ज्ञांना बोलवावं, लोकसहभाग घ्यावा, म्हणजे नुसतं तज्ज्ञांनी एकत्र आले आणि चर्चा केली आणि विषय संपला असं नको व्हायला, लोकांना कॉमन पब्लिकला याच्याबाबत काय वाटतं हे पण आलं पाहिजे. मग अशा या आता जी कॉन्क्लेव्ह आपण 2 दिवसात बघितली त्या कॉन्क्लेव्हची कल्पना आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर विचार केला, ती मांडली आणि मग 2 दिवसाची ही परिषद, वेगवेगळे विषय त्याच्यात हाताळले. बरोबर. या चर्चा क्षेत्रात सगळ्यात अट्रॅक्टिव्ह असं एक हे होतं की या चर्चा क्षेत्रातले विषय, हे विषयाची नेमकी निवड ही कशा पद्धतीने, याच्यासाठी तुम्ही कोणती एखादी अशी टीम ऑर्गनाइज, एकूणच सगळी तरुण भारताचं संपूर्ण व्यवस्थापन, संपादकीय मंडळ आणि मार्केटिंग टीम, संपादकीय विभागातले सहकारी, या सगळ्यांनी मिळून एकत्र बसून, विशेषतः तरुण भारताचे प्रबंध संचालक धनंजय बापट, मुख्य संपादक गजानन नेमदे, मी स्वतः आणि देवेंद्र टोनपे, या सगळ्यांनी मिळून एक विचार केला. आणि लोकांशी संबंधित जे विषय, रस्ते असतील, सिंचन असेल, पर्यटन असेल, शिक्षण असेल किंवा शेतकरी आत्महत्यासारखा विषय आहे, स्किल इंडियासारखा विषय आहे, तर जो जनतेशी संबंधित आहे, कॉमन पब्लिकशी संबंधित आहे, तर तसे विषय निवडावेत. आणि मग कारण त्याच्या बाबतीत लोकांच्या भावना आहेत, लोकांना त्याच्याबाबत एक अट्रॅक्शन आहे. विषय निवडताना एक क्रायटेरिया आम्ही ठेवला की साधारणतः जनरल पब्लिकशी संबंधित जे विषय आहेत ते विषय निवडावेत. आणि रोजगार हा तर सगळ्यात महत्त्वाचा विषय, जिव्हाळ्याचा विषय, तर मग त्याच्याही बाबतीत लोकांना काय वाटतंय, असा सगळा विचार करून या 2 दिवसांची ही जी परिषद आहे याच्यातले विषय जे आहेत ते त्या दृष्टीने निवडले, तज्ज्ञ त्या दृष्टीने निवडले. आणि आपण 2 दिवसात बघितलं की सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातले नामवंत लोक या ठिकाणी येऊन गेले. अगदी पहिल्या सत्रात केसरी टूर्सच्या झेलम चौबळ आल्यात, कपिल चांद्रायण आलेत, नंतरच्या सत्रामध्ये निशिगंधा वाड आल्यात, शशिकला वंजारी आल्यात, मिलिंद मराठे आलेत, नंतरच्या सत्रामध्ये डॉक्टर सुनील देशमुख आलेत विदर्भ पाटबंधारे विकास मंडळाचे, आज सकाळी पाशा पाटील आलेत, किशोर तिवारी, सरोजताई काशीकर, विशाल अग्रवाल, सुरेश काकाणी, विश्राम जामदार, अशा सगळ्या लोकांनी या वेगवेगळ्या सत्रांमध्ये त्याचं मार्गदर्शन केलं. सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं. आणि आत्ता आपण बघितलं की नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या कॉन्क्लेव्हचा समारंभ संपन्न झाला. 2019 इलेक्शनच्या याच्यामध्ये पार्श्वभूमीवर पॉलिटिशियन पार्ट्यांना किती या सब्जेक्टचं म्हणजे लाभ, जी चर्चा झाली, जो सार या सगळ्या चर्चा सत्रातून निघाला त्याचं एक छान डॉक्युमेंटेशन तयार करणे आणि सरकारला ते सादर करणे, आणि त्याच्या नक्की हे दिशादर्शक तर आहेच, याच्यातून ज्याला कोणाला दिशा घ्यायची आहे त्यांनी ती नक्की घ्यावी, ज्यांना काम करायचं आहे त्यांच्यासाठी ते मार्गदर्शक ठरेल. भाजपा आता सत्तेत आहे म्हणून त्यांना आम्ही सादर करू
आणि ज्यांना कोणाला सामाजिक क्षेत्रात काम करायचं आहे, राजकीय क्षेत्रात काम करायचं आहे, त्यांच्यासाठी हे डॉक्युमेंटेशन उपलब्ध राहील.